मी देवदूत बंगल्यावरती बसून राहिलो आणि त्यानंतरनं मला फोन देवेंद्रजींनी केला आणि मला सांगितलं की बैठक संपल्यावरती तुला भेटतो। त्यानंतरनं मी परत अजितदादांच्या भेटीकरता गेलो। दोन्ही मान्यवर दिल्लीला गेले होते त्यामुळे दोघंही घाईत होते, परंतु अजितदादांशी भेटून तालुक्यातली काय सध्याची परिस्थिती आहे ही सांगितली। त्यानंतरनं दादांनी देवेंद्रजींना देखील सांगितलं। माझ्याशी परत देवेंद्रजी आणि दादा एकत्रित असल्यावरती फोनवरनं चर्चा झाली। मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीतील काही नेते मंडळी हे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करण्याचं काम करतायत। जाणीवपूर्वक महायुतीमध्ये कशा पद्धतीनं तेढ निर्माण होईल ही त्यांची रणनीती सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना भेटून मावळ तालुक्यात वेगळं समीकरण जुळवायचं आहे अशा पद्धतीनं सांगून छुपा पाठिंबा पवारसाहेबांचा घेऊन तालुक्यात दुसरा पुरस्कृत उमेदवार महाविकास आघाडीचा उभा करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्या बाबी मी देवेंद्रजींसमोर सांगितल्या। त्यावरती मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मावळ तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा एकनेक कार्यकर्ता हा महायुतीचा धर्म पाळून काम करेल। आपल्याला एक एक सीट महत्त्वाची आहे। राज्यामध्ये आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। तरी देखील मी पुन्हा ते सांगितलं, मला काही जरी झालं तरी तालुक्यातील नेतेमंडळी भारतीय जनता पार्टीचे आणि प्रदेश कार्यकारिणीतले प्रदेशाचे नेतेमंडळी ह्यांच्यामधला समन्वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका। अशा पद्धतीने मी काल आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी या दोघांनाही सांगितलेलं आहे, परंतु शेवटी आता उद्या काय निर्णय होतो आहे मला माहीत नाही। आता हे बघा, भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही तुमच्या पक्षात काय चाललेलं आहे, तुमचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे तुम्ही तुमच्या पक्षात पाहायला पाहिजे। आमच्याकडे येऊन लुडबुड करायची किंवा आमच्यामध्ये भांडणं लावायची हे उपद्रव करण्यापेक्षा आपला पक्ष कसा एक संघ राहील हा प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या भागात पाहायला पाहिजे। परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कुणावरती अन्याय झाला असेल, कुणाला काही पक्षाकडनं मिळालं नसेल, तर अशा व्यक्तीला नक्कीच भारतीय जनता पार्टी गांभीर्याने घेईल। परंतु ज्यांना पदं मिळाली, ज्यांना अनेकदा संधी मिळाली, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पदं मिळवण्याचं देखील काम करता आलं किंवा पदं पक्षातून मिळवली, अशा लोकांनी आज तरी मला वाटतं की काही या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या प्रक्रियेत येऊ नये। यांना मंडळाच्या बाबतीत मी परवा दिवशी सांगितलं स्पष्टपणे की हा निर्णय सर्वस्वी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलासकाका लांडे आणि आमच्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब या दोघांनी मिळून तो निर्णय घेतला होता। शेवटी कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याला कुठं ना कुठंतरी संधी ही देण्याचं काम पक्षसृष्टी करत असतात, त्यामध्ये त्यांना जिथं संधी देता आली तिथं त्यांनी संधी दिली, त्यामध्ये त्यांना जर नको असेल किंवा पाहिजे असेल तर तो त्यांचा सर्वस्व अधिकार आहे। तो पक्षाचा जो काही निर्णय असेल त्यामध्ये मला वाटतं की मी पानगडीत पडू नये।